पिंपरीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, महात्मा फुले आणि आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्यावरून शाईफेक, शाईफेक करणारे पोलिसांच्या ताब्यात। चंद्रकांत पाटलांवर शाईफेक ही दुर्दैवी घटना, चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा आशय लक्षात न घेता विरोध, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शाईफेकीवर प्रतिक्रिया। चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांची नावं समोर, मनोज भरवडे याने दोन साथीदारांसह केली शाईफेक, विजय उवाळ आणि धनंजय इजगच यांचाही शाईफेक करण्यात सहभाग। पुणे शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसनं दाखवले मंत्री चंद्रकांत पाटलांना काळे झेंडे, चंद्रकांत पाटील यांच्या महापुरुषांवरील वादग्रस्त विधानानंतर विरोधक आक्रमक। शिक्षण द्यायला जर भीक मागायची असेल तर शिक्षण घेतल्यानंतर भीक मागायची तुमची इच्छा आहे की काय, उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल। ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, मुंबईतल्या फडणवीसांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट। नववर्षात राज ठाकरे यांच्या तीन सभा, मुंबईमध्ये एक तर कोकणामध्ये राज ठाकरे दोन सभा घेण्याच्या तयारीत, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून पक्षबांधणीची तयारी। गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार, मुख्यमंत्री शिंदेंना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण। समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये भाजपची पोस्टरबाजी, पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांचे पोस्टर। पंतप्रधानांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावलंच पाहिजे, पंतप्रधानांनी आधी कर्नाटक विषयी भूमिका घ्यावी आणि नंतर बाळासाहेबांच्या नावाच्या महामार्गाचं उद्घाटन करावं, उद्धव ठाकरेंचं मोदींना उद्देशून वक्तव्य। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळले, अमित शहांची भेट घेऊन काहीही फरक पडणार नाही, बोम्मईंचं ट्विट। राज्याची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी बोम्मई आणि कर्नाटकचे खासदार लवकरच अमित शहांची भेट घेणार। कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे त्यांची बाजू मांडत आहेत, पण आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत, ते काहीही का बोलत नाहीत, त्यांच्या तोंडाला कुलूप का, खासदार संजय राऊतांचा राज्य सरकारला सवाल। सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राची बाजू भक्कम, राम मंदिर सारखा सीमावादाचाही निकाल लागेल, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। कर्नाटक सरकार विरोधात सोलापूरमध्ये शिंदेगडाची निदर्शनं, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध। आंतरजातीय प्रेम प्रकरणामध्ये कुटुंबापासून दूर आलेल्या मुलींच्या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकार समिती स्थापन करणार, श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं एक मोठं पाऊल, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा। गोदा घाटावर होणाऱ्या स्मार्ट सिटीच्या कामाविरोधात नाशिककरांचं सत्याग्रह आंदोलन, पुरातत्व विभागाची परवानगी न घेता गोदा घाटावरील दगडी पायऱ्या तोडण्यात आल्या, यावेळी मंदिरांना तडे गेल्यानं आधी तोडलेलं काम पुन्हा करा, अन्यथा काम करू देणार नाही, नाशिककरांचा इशारा। आमदार निलेश लंके यांचं उपोषण अखेर मागे, अजित पवार यांच्या समजुतीनंतर सोडलं उपोषण, तर अजित पवारांची नितीन गडकरी यांच्याशी फोनवरून चर्चा, रस्ते दुरुस्तीबाबत गडकरींचं आश्वासन। बुलढाणा जिल्ह्यामधील अंबाशी इथल्या ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवरच अंबाशी गाव विकडे आहेचा लावला फलक, ढगफुटीमुळे धरण फुटल्यानं शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान झाल्यानं तेव्हापासून नुकसानग्रस्तांना मदत न मिळाल्यानं गाव विकून शेतीची दुरुस्ती करू, गावकऱ्यांची भावना। वाशिमच्या खापरदारी गावातील तृतीयपंथी करीना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रिंगणामध्ये सरपंच बनून गावच्या विकासाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत करीनाचा प्रचार सुरू। राज्यात विदर्भ वगळता इतर ठिकाणी 11 ते 13 डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण झाल्यानं पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। सांगली जिल्ह्याच्या कुंडल इथल्या युवा शेतकऱ्यांना 1.25 एकरात पपईच्या शेतीतून घेतलं 23 लाखांचं उत्पन्न। कडाक्याच्या थंडीचा पेरूवर परिणाम, रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनामध्ये घट, शेतकरी अडचणीत। हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुखविंदर सिंग सुखू यांच्या नावाला काँग्रेस हायकमांडकडून मंजुरी, तर मुकेश अग्निहोत्रींची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी, हिमाचलमध्ये काँग्रेसचा 40 जागांवर विजय। पुढील आठवड्यामध्ये येणार 3 कंपन्यांचं आयपीओ, सुला विनयार्ड्स, अबन्स होल्डिंग्स आणि लँडमार्क कार्सचा समावेश। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।